माननीय राज्यपाल मोदींचा काहीतरी गैरसमज झालेला आहे। यूजीसीला जे मी पत्र दिले ते अशा पद्धतीने दिले की महाराष्ट्रामध्ये असलेली कोविडची परिस्थिती, विद्यार्थ्यांची असलेली मानसिकता या संदर्भामध्ये मी माझं मत यूजीसीकडे मांडलेला। मी राज्यपाल मोदींना साईड ट्रॅक केलंय, मी त्यांना विश्वासात घेतलं नाही अशातला कुठचाही भाग नाही। ऑलरेडी मागच्या परीक्षा ज्यावेळी रद्द झाल्या त्यावेळी देखील आम्ही राज्यपाल मोदींशी व्हीसीवर चर्चा केलेली होती। मी माझं मत यूजीसीकडे मांडणं हा गुन्हा आहे असं काही मला वाटत नाही। आणि या सगळ्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भावना या अतिशय महत्वाच्या आहेत। 7 ते 8 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा प्रश्न आहे आणि शासन म्हणून उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे मला देखील माहिती आहे की एखादा निर्णय घेत असताना कुठच्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिक आणि पुढे भविष्यात जाऊन नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी नुकसान होऊ नये या पद्धतीनंच मुख्यमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेणार आहोत। आणि राज्यपाल मोदींचा जर काही गैरसमज झाला असेल तर मी भेटू तर शकत नाही, कारण मी आता रत्नागिरीला आहे आणि फोनवर बोलून त्यांचा मी गैरसमज दूर करेन। पण मी जे पत्र लिहिलेलं आहे ती विद्यार्थ्यांच्या मनातलं पत्र आहे, विद्यार्थ्यांची मी बाजू घेतली अशातला भाग नाही। परंतु महाराष्ट्रामध्ये कोविडची परिस्थिती काय आहे हे प्रामाणिकपणानं मी मांडण्याचा प्रयत्न केला यूजीसीकडे। यूजीसीनं कुठचाही रिप्लाय दिलेला नाही, पण विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीचा विचार करूनच मी पत्र लिहिलेलं आहे। आणि याच्यामुळे जर राज्यपाल मोदींचा गैरसमज झाला असेल तर मी नक्की त्यांचा तो दूर करेन।